भावित भक्तांना नवरात्रीच्या सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो। आज अष्टमीचा दिवस आहे। आरमोरी शहरामध्ये गेल्या 30 वर्षापासून नवरात्र उत्सव हा फार भक्तिभावाने मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो, परंतु यावर्षी 2020 या वर्षामध्ये जगामध्ये व आपल्या देशामध्ये COVID-19 मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आपल्याला चौकटीमध्येच हा उत्सव साजरा करण्यात भाग पडलेला आहे। दरवेळेस बाहेरगावचे लोक मोठ्या उत्साहाने इथं मातेच्या दर्शनासाठी येत असतात, परंतु यावर्षी सगळ्या मंडळवाल्यांनी त्यांना विनंती केली की त्यांनी दर्शनासाठी येऊ नये। प्रत्येक मंडळ, आरमोरीमध्ये मोठे 5 मंडळ आहेत, 3 शारदादेवी व 2 दुर्गादेवी टिळक चौक व मोटर स्टँड इथे, परंतु त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर व शासनाचे जे निर्णय आहेत ते सगळ्या निर्णयाचं पालन होत आहे। तरुण मित्र मंडळी आहे ते लोकांना कन्व्हिन्स करत आहे की COVID-19 मुळे आपल्याला सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आवश्यक आहे व सॅनिटायझरचासुद्धा प्रत्येक भाविक भक्त आल्यावर त्याचा व्यापार होत आहे। आरमोरीमध्ये युवा मंच या संस्थेनेसुद्धा प्रत्येक ठिकाणी जागरूकता कशी निर्माण होईल, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सिंग कसं पाळता येईल यासाठी उद्बोधनसुद्धा केलेलं आहे व यावर्षी एक साध्या वातावरणामध्ये भक्तिभावाने, मोठ्या भक्तिभावाने घरात म्हणा किंवा बाहेर हा उत्सव साजरा होत आहे व येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपण कोरोनाच्या संकटामधून बरे होऊ असे मी माताचरणी प्रार्थना करतो व सगळ्यांना पुनश्च दसऱ्याच्या शुभेच्छा देतो। शुभ नवरात्री।